नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 30 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत। यामध्ये आपण कुठलंही गणित न करता, कुठलेही आकडेमोड न करता, सहज आणि सोप्या पद्धतीनं प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे। नवीन असाल आपल्या चॅनलला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। खूप छान आणि सोप्या पद्धतीत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असतात, नक्की ट्राय करा एकदा। आणि अशाच पद्धतीने तुम्ही घरी तुमचा ब्लाऊज कट करू शकता। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। उंची घ्यायची आहे ब्लाऊजची सुरुवातीला। उंची जी आहे ती 13 इंच आपली तयार आहे। 1 इंच मार्जिन म्हणजे 14 इंच उंची घेतलेली आहे आपण। 14 इंच उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, गळा रुंदी आणि शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। बंद बाजू आहे आपली ही, तर गळा रुंदी 2.25 इंच घ्यायचं आहे। म्हणजे आपला 30 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे गळा रुंदी 2.5 इंच आणि 3 इंच आपलं शोल्डर। आपण शोल्डर घेतलेला आहे। तर आता आपण जिथं गळा रुंदी घेतलेली आहे तिथं आपला समोरचा गळा घ्यायचा आहे। तर समोरचा गळा आपला 30 साईजचा ब्लाऊज आहे, तयार 5.5 आहे। 1/2 इंच मार्जिन म्हणजे 6 इंच, इथंही 2.25 इंचाला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। हा बॉक्स तयार करायचा आहे 2.25 इंचाचा आणि समोरील गळ्याला आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे। समोरचा गळ्याला पण आपण आकार दिलेला आहे। तर आपण आता शोल्डर टाकायचा आहे। शोल्डर जिथं आहे तिथं मुंड्याचा घ्यायचा आहे आपल्याला। तर आपला मुंडा जो आहे तो 5.5 इंच आहे, 30 साईजचा ब्लाऊज आहे। मुंडा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे। खालीही आपण 3 इंच आहे का बघायचं, मुंड्याचं मार्किंग करायचं। आणि आपल्याला आता छातीचा 4th भाग आणि मार्जिन 1.5 इंच, छातीचा 4th भाग आपला 7.5 इंच, कारण आपला ब्लाऊज 30 साईज आहे आणि 1.5 इंच मार्जिन। आपल्याला खालीही आपण तेच माप टाकायचं आहे। कमरचं माप नाही घेतलं तरी चालतं, आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित येतोच। आता मुंड्याचे आकार द्यायचे आहेत। मुंड्याला बघा, पाठीमागचा 1.5 समोरचा 1 2 असे आपल्याला मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत। आणि आपल्याला आता बघा, मुंड्याला आपल्याला व्यवस्थित आकार देताना आपल्या साईडला पेपर करून घ्यायचा। आता ह्या 1.5 इंचाच्या मुंड्याला अगोदर आकार द्यायचा, मग 1 इंचाला। 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीनं व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। हा आपला 1.5 इंचाचा आकार झाला। 1 इंचाचा आकार देण्यासाठी इथून 1.5 इंच मार्जिन आहे, तिथून सुरुवात करून अशा पद्धतीनं आपण दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहेत। तर आता हे दोन्ही आपले आकार, आता बघा आपल्या मुंड्याच्या आकार समोरचा गळा तयार आहे, छातीचा 4th भाग मार्जिनही तयार आहे। आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी घ्यायची आहे। क्रॉसपट्टी किती घ्यायची, तर हुकलूकच्या बाजूला 3 इंच घ्यायचं आहे आणि आपलं फिटिंगच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं आहे। परत आपण इकडे 1.5 इंचाला मार्किंग करायचे आपल्याला, आपल्या क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी। आणि 2.5 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण फिटिंगच्या साईडला जेवढं घेतलेलं आहे तेवढं इकडेही घ्यायचं, मार्किंग करायचं। वरती आपला 3 इंचाचा पॉईंट आहे। आणि परत आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे ते आपल्या साईडला असं करून घ्यायचं। तर असं केल्यामुळं काय होणार, आपले आकार जे आहे ते आपल्याला व्यवस्थित देता येतात। तिथून चालू सुरुवात करायची आहे आकार द्यायला, असं किंचित किंचित। आणि हे असं आपण वरती कर्वमध्ये थोडासा आकार देऊन घ्यायचं आहे, म्हणजे आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित निघते आणि कटोरी आपली परफेक्ट बसते छातीमध्ये। तर एक आपलं क्रॉसपट्टीचं मार्किंग झालेलं आहे। आता आपण कटोरीचं मार्किंग करायचं आहे। कटोरीचं मार्किंग करताना काय करायचं आहे, छातीचा 4th भाग आणि शिलाई मार्जिन जे आहे त्याचा मध्य काढायचं आहे। 9 आहे, 9चा मध्य आपल्याला 4.5 इंच येतो, 4.5 इंचाला एक मार्किंग करायचं। समोरच्या गळ्याचं 1 इंचाला मार्किंग करायचं आहे आणि 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली
अडीच इंचाला मार्किंग करायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता आपली कटोरी केसे एकदम छान परफेक्ट असे तयार झालेले आहे. तर हे आता आपल्या समोरचं पाठीमागच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने इथं मी तुम्हाला एकदम समोरच्या भागाचं कटिंग करून दाखवलेलं आहे. तर कटोरी घेताना काय करायचं आणखी एकदा सांगते, तर काय करायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन जे आहे ह्याचा मध्य काढायचं आहे. कुठलाही ब्लाऊज असू द्या सेम असंच करायचं, म्हणजे छातीचा चौथा भाग आणि मार्जिन जे आहे त्याचा मध्य काढायचा सुरुवातीला. त्याच्यानंतर अडीची एक इंचाचा जो मुंडा आहे इथून खाली आपल्याला आडो 30 साईज म्हणजे 40 साईजपर्यंत जे ब्लाऊज असतील त्यांच्यासाठी 2.5 इंच घ्यायचं. 28 साईजचा ब्लाऊज असेल तर इथं 2 इंच घ्यायचं आहे. आणि 30 साईजपासून 40 साईजपर्यंत अंतर आपल्याला किती घ्यायचं आहे, 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 40, 44, 46ला 3 घ्यायचं, 46, 48ला 3.5 इंच हे अंतर घ्यायचं आहे. आणि हे जे आहे ते सेम 1 इंच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते अंतर घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करू शकता. आणि हे जे जॉईंट करून घ्यायचं आहे, तर आपण आता हे जे आहे ते कट करायचं आहे. कट करताना आपल्याला इकडून कट करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला मुंडा आपला 1.5 इंचाचा कट करायचा. समोरचा भाग कट करताना आपल्याला 1 इंचाचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. आपण इथं आता गळारून दिला कट करून दे मारायचं आहे. आणि आपल्याला हे असं व्यवस्थित असं दोन्ही कट करायचं आहे. काट पाठीमागचाही गळा आपला एवढा कमी नसतो, 5.5-6 जर असेल तर तुम्ही कमी असेल तर कट मारा आणि दोन्ही पाठ वेगळे करा. इथं आपण समोरचा गळा जसा आहे तसं कट केलं म्हणजे आपल्याला पाठीमागचा गळा कट करता येतो. दोन्ही भाग वेगळे करायचे आहेत समोरचा पाठीमागचा. अशा पद्धतीने समोरच्या साईडला ठेवू आणि हे आपण तयार करून घेऊयात. आता हा मुंडा कट करायला विसरायचं नाही. समोरचं तयार आहे. आता पाठीमागचं तयार करूयात आपण. पाठीमागच्या गळ्याची तुमची जितकी उंची असेल तितकी घ्या. म्हणजे आपली 9 आहे, 1/2 इंच मार्जिन म्हणजे 9.5. इथंही आपण 2.25 इंचाला मार्किंग करायचं, कारण आपण समोर 2.25 इंचच गळारून घेतलेली आहे. बघा आपण इथपर्यंत कट केलेलं आहे ते आपलं एकदम बरोबर आलेलं आहे. आणि हे आपण आकार कट करायचं आहे. चौकोनी की असं करायचं असेल तर असं करायचं, नसेल तुम्हाला गोलाकार पाहिजे असेल तर गोलाकारही देऊ शकता. तर आता आपण पाठीमागचा भाग पण तयार झालेला आहे. आता आपण कटोरी आहे ती वाढवून घ्यायची आहे. दुसरा जो पेपर आहे तो लागणार आहे.
सुरुवातीला जशी आपली कटोरी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे. कटोरी क्रॉस नाही ठेवली तरी चालतं, क्रॉस ठेवली तरी चालतं. तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे कटोरी क्रॉस ठेवून वाढवायची का कटोरी सरळ ठेवून वाढवायची, तोही बघा तुम्ही. सेम येतं दोन्ही, काही फरक पडत नाही त्यामध्ये. क्रॉस कटोरी ठेवून कुणी कुणी वाढवतात पण ती आणि सेमच कटोरी येते. कटोरी आपण मार्किंग केलेली आहे. आता मार्किंग केल्याच्यानंतर आता आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे. साडेच्याचा मध्य 2.25 इंच, तिथं खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. जिथं 2.25 इंच घेतलं तिथं खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. इकडच्या साईडला आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. इथंही 1.25 इंच घ्यायचं आहे. हे जे आहे ते आपण क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. हे बघा असं. आता आपल्याला इथं समोरच्या गळ्याला बिलकुल अंतर न घेता फक्त आपण हे क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे. कारण आता समोरचा गळा खूप मोठा होता त्यामुळे आपण इथं काहीच न घेता फक्त क्रॉस मार्किंग केलेलं आहे. आणि आपल्याला इथं फक्त वरती 1.25 इंच घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे वाढवत वाढवत अंतर या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे. जास्ती पसर कटोरीला आकार द्यायचा नाही कारण कटोरी 30 साईजची आहे. मग आपल्याला जास्त कटोरी मोठी नाही पाहिजे, साईजनुसार आपल्याला पाहिजे म्हणून आपण ते तसं मार्किंग केलेलं आहे. एकदम छान अशी कटोरी आहे तयार आपली. तर ही 30 साईजची कटोरी आहे. टक्स कसा घ्यायचा, टक्स जो आहे तो आपला तर इकडच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं असतं, इकडच्या बाजूला 1.5 इंच आणि वरती टक्स आहे तो आपला 2.5 इंचाचा. म्हणजे आपण फोल्ड केल्यानंतर आपलं हे 1.5 इंच येणार असं फोल्ड करून आपण 1.5 इंच घेतो ना त्या पद्धतीने. आणि हे क्रॉसमध्ये जोडायचं आहे. अशा पद्धतीनं आपलं हे कटिंग तयार झालेलं आहे. व्यवस्थित असं कटोरीचं परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे आपलं, बघू शकता तुम्ही. आता हे दोन्ही टोक आहेत ते एकमेकावरती असे ठेवायचे म्हणजे आपली कटोरी परफेक्ट आली आहे का आपल्या लक्षात येईल. हे असं आणि बघायचं आहे, हे एकमेकावरती ठेवायचे आणि बघायचे. कमी जास्त अंतर झालं असेल तर कट करू शकता तुम्ही. तर बघा ही कटोरी आपली साईड पट्टीपेक्षा 1/2 इंच कटोरी एक्स्ट्राच पाहिजे म्हणजे आपल्याला कटोरी खालच्या साईडनी उरली तरी कट करता येते. आणि ह्या आपला पाठीमागचा भाग अशा पद्धतीनं बघा मैत्रिणीनं खूप सोप्या पद्धतीनं 30 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे. बाही कटिंग हवी असेल तर बाही कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तोही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर आपल्या चॅनलवरती प्रत्येक साईजची बाही कटिंग कशी करायची तो चार्ट आहे आणि चार्टमध्ये मी एक बाही कटिंग करून दाखवलेली आहे, तो व्हिडिओ बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन. म्हणजे तुम्हाला कुठलाही ब्लाऊज असू द्या, कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, त्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करता येणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.